एस स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्याय मंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं खासदार शरद पवार यांच्या हस्ते मुस्लिम बोर्डिंगमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं तर महापौर माधवी गवंडी यांच्या हस्ते महापालिकेत ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ सुहास वारके जिल्हाधिकारी दौलत देसाई जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख महापालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे उपस्थित होते ध्वजारोहणानंतर नामदार डॉक्टर खाडे यांनी स्वातंत्र्यसैनिक वीरमाता वीरपत्नी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी महापुराच्या काळात मदत आणि बचाव कार्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एनडीआरएफ एसडीआरएफ लष्कर नौदल वायुदल तटरक्षक दल त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था संघटना आणि व्यक्ती यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक करत शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पोलीस विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे कालपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज मुस्लिम बोर्डिंग इथं त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी खासदार पवार यांनी महापुराच्या आपत्तीमधून कोल्हापूरला पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली सुतारवाडा परिसरातील महिलांनी खासदार पवार यांना राखी बांधली यावेळी त्यांच्या हस्ते पूरग्रस्तांना वाटपही करण्यात आलंय महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर माधवी गवंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपमहापौर भूपाल शेटे नगरसेवक प्राध्यापक अशोक जाधव नगरसेविका निलोफर आजरेकर रूपाराणी निकम आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले अग्निशमन दलाचे जवान तसंच महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी आणि जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या